एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलेलं आहे। काँग्रेस आघाडीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्यात सुरू असताना झालेल्या या भेटीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात। धनंजय महाडिकही भाजपत जाणार का अशी चर्चा या निमित्ताने या भेटीनंतर सुरू झाली आहे। मात्र मी भाजपत जाणार नसून साखर कारखान्यांशी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण धनंजय महाडिकांनी दिलंय। त्यामुळे तुर्तास तरी या चर्चेंना पूर्णविराम मिळालेला आहे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।